अजीत दादा, धनंजय मुंडे जी, आमदार सतीश चव्हाण साहेब, आमदार विक्रम काळे, आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास पाटील, आदरणीय विजयअण्णा बोराडे साहेब, किशोर पाटील साहेब, या निमित्ताने उपस्थित असणारे माजी आमदार संजय वाघचोरे, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रंगनाथजी काळे, लगानी पाटील, या निमित्ताने उपस्थित असणारे आमचे तालुका अध्यक्ष बबनराव बनसोडे, महिला अध्यक्षा मेहराज पटेल, या निमित्ताने उपस्थित असणारे सर्वच जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांना या ठिकाणी धनंजय मुंडेंनी आपल्या सर्वांच्या पर्यंत येण्याची आणि या निर्धार परिवर्तनाचा या भूमिकेची मागची भूमिका आपण सर्वांना समजावून सांगितली. माझ्यानंतर दोन भाषणं होणार आहेत. दादांचं भाषण आणि भुजबळ साहेबांचं आणि आज चार सभा आहेत. त्यामुळं माझं भाषण सगळ्यात थोडक्यात मी करणार आहे. आता भाषण करण्याची गरज आहे की नाही माझ्या प्रश्नाच्या नंतर आपण ठरवूया. मी आपल्याला प्रश्न विचारतो, तुम्हाला जर त्या व्यवस्था बाबतीत तुमचं मत झालं तर हो किंवा नाही या दोन शब्दात मला तुम्ही उत्तर द्यायचं आणि आवाज सगळ्यांचा शेवटपर्यंत सगळ्यांनी हो किंवा नाहीचा उत्तरात आवाज आला पाहिजे. हे प्रश्न असे आहेत की जे भाजप शिवसेनेने सत्तेत येण्याच्या आधी तुम्हा आम्हाला वचनं दिलेली आहेत आणि म्हणून आपल्याला माझा पहिला प्रश्न आहे की तुमच्या खात्यावर, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा झाले का नाही? किती बारीक आवाज, तिकडं मागे जमा झालेले दिसतंय, तिकडनं आवाजच नाही. मोदींचे पैसे मिळाले की नाही मागे कोपऱ्यात? हाताने नाही तोंडाने बोला. देशामध्ये दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देणाऱ्या नरेंद्र मोदींचा कन्नड तालुक्यातल्या कुठल्या युवकाला लाभ झालाय आणि कन्नड तालुक्यातल्या युवकांना नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाने कन्नड तालुक्यात रोजगार प्राप्त झालेला असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. नाही झालेलं तोंडाने बोललं तर ऐकू येईल. मला जरा लाभार्थी दिसताय तुम्ही जरा इकडं. आपल्या देशातली महागाई कमी झाली का? इकडे कमी झाली आहे, तिकडे नाही झाली. आपण जोरात तोंडात तर बोललं पाहिजे की नाही? महागाई बोलला जो आग्रह केला तरच कमी होईल. सीमेवर आपले सैनिक सुरक्षित आहेत का? भारतात काळं धन परत आलं का? महिला सुरक्षित आहेत का? अच्छे दिन आले का? बीजेपी आणि शिवसेनेला आपण मत देणार का? आता प्रश्न एवढाच आहे की तुम्हाला आठवण करून देण्याची गरज आहे. माझ्याकडे आपल्या लोकसभेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा जाहीरनामा नसतो, वचननामा असतो. वचनाला किती जागलेले आहेत यादी माझ्याकडे आहे आणि बरीचशी कामं त्यांची झालेली नाही. मी आपल्याला या देशातल्या पंतप्रधान पदावर बसलेल्या नरेंद्र मोदींची आश्वासनं आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी तिकडं जो पडदा आहे त्याच्याकडे आपण जरा पाहावं अशी माझी विनंती. आपला विषय संपवून टाकू.
उठ के ले आए ना तो भी हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को मुफ्त में 15-20 लाख रुपए की भी मिल जाए। बाबा बोला का काळे पैसे मी परदेशात ना आणतो आणि प्रत्येकाला 15-20 लाख रुपये असेच मिळतील असं नरेंद्र मोदी 2014 म्हटलेले, सत्ता आल्यावर त्यांच्याच पक्षाचा अध्यक्ष काय म्हटला ते तुम्ही बघा। लेकिन जो चुनावी भाषण में प्रधानमंत्री ने बात कही उसको वो बार बार दोहरा रहे हैं कि 15 लाख रुपए अकाउंट में क्यों नहीं आ रहे। देखिए ये जुमला है, किसी के अकाउंट में 15 लाख रुपए कभी नहीं जाता, वो उनको भी मालूम है और आपको भी मालूम है, देश की जनता को भी मालूम है। मोदी सर काय म्हटले, न खाऊंगा न खाने दूंगा। मला या देशात अशी भूमिका अदा करायची आहे कि या देशात कुणालाही चोरी करता येणार, पण या देशामध्ये बँकांवर दरोडे घालून बँका लुटून चौकसी परदेशी गेले, मोदी एक उद्योगपती परदेशी गेला, विजय मल्ल्या परदेशी गेला, अनेक जण या देशात यांचं सरकार आल्यावर दिवसाढवळ्या देश सोडून त्यांनी पलायन केलं। पण नरेंद्र मोदी काय म्हटलेले ते ऐका। आप मुझे प्रधानमंत्री मत बनाइए भाइयों बहनों, आप मुझे प्रधानमंत्री मत बनाइए, आप मुझे चौकीदार बनाइए, चौकीदार। और भाइयों बहनों, मैं दिल्ली में जाकर के चौकीदार की तरह बैठूंगा और आपको विश्वास दिलाता हूं आप ऐसा चौकीदार बिठाओगे मैं हिंदुस्तान की तिजोरी पर कोई पंजा नहीं पड़ने दूंगा। आपल्या सरकारने, महाराष्ट्र सरकारने मध्ये मी लाभार्थी म्हणून जाहिरात काढली, ज्यांचे लाभार्थी म्हणून जाहिरातीत फोटो होते त्या सगळ्यांना आम्ही भेटलो, तर ते सगळे म्हणले की जाहिरात होती आम्हाला काय लाभ झालेला। मग खरे लाभार्थी कोण? महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत सरकारच्या जवळपास 22 मंत्र्यांच्यावर आम्ही वेगळे आरोप केले, पुरावे दिले, त्या सगळ्यांना क्लीन चीट देण्याचं काम देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्री यांनी केलं। पण आज तुम्हाला मुद्दामून खरे लाभार्थी दाखवण्याचा प्रयत्न मी करतोय, 2-3 दाखवतो, वेळ कमी आहे। या नंबरचं नाव आहे भूमित तावडेंचं। 191 कोटी रुपयांची खरेदी ही टेंडर न मागवता आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। याशिवाय विरोधकांनी यापूर्वीच त्यांच्यावर बोगस संधी असल्याचा आरोप केला होता। भाष देशमुखांचं शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज उचलल्याचा आरोप देशमुखांच्या लोकमंगल बँकेवर करण्यात आला होता। संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावरती सुद्धा आरोप झाले आहेत। बँक ऑफ महाराष्ट्रवर म्युच्युअल डिफॉल्टर म्हणून जाहीर केलेल्या कंपनीशी आणि त्या कंपनीवर घेतलेल्या 15 कोटींच्या कर्जासाठी जामीनदार असलेल्या संभाजी पाटील निलंगेकरांचं नाव जोडलं जात आहे। त्याचप्रमाणे सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांचंही नाव आहे। आपल्याला या देशामध्ये कर्जमाफी देण्याचं काम माननीय शरद पवार साहेबांनी केलं। जवळपास देशामध्ये 71,000 कोटी रुपयाची 2007 साली कर्जमाफी दिली। एखाद्यानं ट्रॅक्टरचं काढलं, पाईपलाईनचं कर्ज काढलं तर सरसकट कर्जमाफी देशातल्या शेतकऱ्याला मिळाली। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करताना नरेंद्र मोदी, आता संपलं त्यांचं काल 2 महिन्यानं आचारसंहिता, 5-10 मार्चलाही त्यानंतर नरेंद्र मोदी काही करू शकणार नाहीत कारण आचारसंहिता आहे। पण नरेंद्र मोदी काय म्हटलेले ते तुम्ही ऐका। मेरे किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद
पहले ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा। और मैं खुद इस काम को करवा के आऊंगा, ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए। अजून काही सत्तक देशात कर्ज माफीचा पत्ता नाही। आता त्यांच्या देशाच्या भाजपच्या अध्यक्ष काय म्हटलेले एका मुलाखतीत ती ऐका। सत्ता मिळाल्यानंतर कधीही आमच्या पक्षाने किसानों की कर्जमाफी की बात नाही केली। त्यांच्याच पंतप्रधान पदाच्या उमेदवारांनी बोलल्यावर आज देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखांचं हे वक्तव्य आहे। आता अलीकडे 5 राज्यात पराभव झालाय, पायाखालची वाळू हललेली आहे, मतं मिळवण्यासाठी काय करावं लागेल? तर आता या देशातले आरक्षण ज्यांना ज्यांना मिळालेली आहेत ती सोडून उरलेली जी आहेत शिल्लक राहिलेली त्यांच्यापैकी 10% लोकांना 10% आरक्षण त्यांच्यासाठी ज्यांची आर्थिक कुवत नाही अशांसाठी 10% आरक्षण अलीकडेच लोकसभेत मंजूर त्यांनी केलं। म्हणजे 50%च्या वर हे आरक्षण गेलं। आता 50% वरचं आरक्षण कोर्टात टिकेल नाही टिकेल आता लोक वेगळे विचार मांडतायत, पण खुद्द नरेंद्र मोदी काय म्हटलेले हे तुम्ही ऐका। सभी राजनीतिक दल चुनाव के समय 2%, 5% आरक्षण बांटते थे, चुनाव जीतते थे। सुप्रीम कोर्ट ने निर्णय किया, सुप्रीम कोर्ट ने कहा 50% से अब आगे किसी को कोई आरक्षण बढ़ाने का हक नहीं है। पूरे हिंदुस्तान में अब 50% पर कैप लग गया है, उसके आगे कोई सरकार जा नहीं सकती, सुप्रीम कोर्ट ने कहा है। अब किसी को भी आगे बढ़ना है तो उसमें से कोई न कोई बेईमानी करनी पड़ती है। लालू जी, नीतीश जी, सोनिया जी और भी कुछ राजनीतिक दल वो क्या करने जा रहे हैं आपको मालूम है? मैं दलितों को पूछता हूं, मैं महादलितों को कहता हूं, मैं पिछड़ों को कहता हूं, अति पिछड़ों को यासाठी आहे की आता जे आरक्षण दिले 5 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी मी हे भाषण केलेलं आणि आता 10% आरक्षण 50%च्या वर वाढवून देण्याचं काम नरेंद्र मोदींच्या काळात करून या देशातल्या सवर्ण मतदारांना थोडस गोड बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ती फसवणूक आहे हे त्यांच्याच शब्दात तुम्ही ऐकलेलं आहे असं मला वाटतं। सुप्रीम कोर्ट ह्या गोष्टी मान्य करणार नाही हे त्यांना माहिती आहे, पण मुद्दा म्हणून असे निर्णय घ्यायचे की लोकांना वाटलं पाहिजे बघा काहीतरी हे सगळं का? या देशामध्ये विकास दाखवण्यात नरेंद्र मोदींना अपयश मिळालेलं आहे। या देशातल्या तरुणांना रोजगार देण्यात नरेंद्र मोदी अपयशी झालेले आहेत। या देशातल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना दिलासा देण्यात कोणतंही काम नरेंद्र मोदींनी केलेलं नाही। या देशातल्या नागरी वसाहतीत राहणाऱ्या माणसांना महागाईशिवाय दुसरी कुठलीही देणगी नरेंद्र मोदींनी दिलेली नाही। आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून 5 राज्यात त्यांचं सरकार गेलं आणि म्हणून आता सर्व मार्गाचा अवलंब देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय सांगतात? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात की ओबीसी महामंडळाला एवढे पैसे दिले, अण्णाभाऊ साठे महामंडळाला एवढे पैसे दिले, अण्णासाहेब पाटील महामंडळाला एवढे पैसे दिले। अहो मग 5 वर्ष काय करत होता सरकारमध्ये? तुमचे हात कोणी धरलेले? आता शेवटी तुमचं सरकार जाणार
अशी जाणीव झाल्यावर आता तुम्ही पैसे द्यायचं वाटप करायचं नुसत्या घोषणा करताय. आम्हाला माहिती आहे की तुमच्या तिजोरीत काही शिल्लक राहिलेलं नाही. यांना नगर जिल्ह्यातल्या एका इरिगेशनला पैसे नव्हते तर तिथल्या साईबाबांच्या प्रतिष्ठान साईबाबा देवस्थानाकडून 500 कोटी उधार घेतले. माझ्या माहितीप्रमाणे सिडको नावाच्या कंपनीकडून आता 1800 कोटी रुपये मागतायत. म्हणजे देशाच्या राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालेला आहे आणि या राज्याची आर्थिक परिस्थिती आता तुम्हाला पूर्ण ताकदीनं मदत करणारी राहिली नाही. तरीही घोषणा करून आपला शेवटचा केविलवाणा प्रयत्न राज्याचे प्रमुख करताना आम्हा सगळ्यांना दिसतंय. काल त्यांनी कुठल्या तरी सभेत सांगितलं की इंदू मिलची जागा काँग्रेसवाले म्हणजे आमचं सरकार हडप करणार होतं. अहो इंदू मिलच्या जागेवर स्मारक करायचं आम्ही ठरवलं. इंदू मिलची जागा आपल्या दिल्लीच्या टेक्सटाईल कॉर्पोरेशन कडे होती. त्यांच्याकडे असल्यामुळं आपण ही जागा हस्तांतरित करण्यासाठी त्याची किंमत ठरवली. त्याच्या प्रोसेसला जो वेळ लागला तेवढ्यात सरकारचं परिवर्तन झालं आणि सगळी तयारी झाल्यावर तुम्ही 3 दिवसात म्हणताय बऱ्याच काळानं त्याच्यावर सही झाली. पण माझा सवाल देवेंद्र फडणवीसांना आहे. इंदू मिलमधली 4.5 एकर जागा घ्यायची ठरलेलं ती त्यांची जागा होती. ते आपल्याला देत नव्हते केंद्र सरकार. पण आपण राज्य सरकारने मागणी केली आणि सगळी इंदू मिलची जागा सगळी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देण्याचा निर्णय घेतला. आज काय झालं? आज देवेंद्र फडणवीसांना माझा सवाल आहे की अहो 4.5 वर्ष झाली तुम्ही अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची एकही वीट लावलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला तर कोर्टानं आता स्थगिती दिली. का नाही तुम्ही एकही वीट लावू शकला? 4-4 वेळा त्याच प्रकल्पाची भूमिपूजन करण्याचं काम मध्ये एकदा समुद्रात गेले बोट बुडाली एका माणसाचा मृत्यू झाला. कशाला गेलेले? तर तिथं नारळ फोडायला गेले. आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे, मी हे दाखवण्याचा प्रपंच यासाठीच केला की जे बोलेल ते करणाऱ्या सरकारच्या मागे आपण उभारायची सवय लावली पाहिजे. शिवसेना देखील भारतीय जनता पक्षाच्या पापात 50% सहभागी आहे. गेले 20 वर्ष या मतदारसंघातून आपण लोकसभेला एका विशिष्ट विचाराचा शिवसेनेचा खासदार पाठवण्याचं काम या सगळ्या भागातनं केलं. कन्नड तालुक्याने तर त्यांना लीड मागच्या वेळी दिलेला. माझ्या आकडेवारी आहे ती सांगते. माझी विनंती आहे 20 वर्षात कन्नड तालुक्याच्या जीवनात फारसा फरक केंद्र सरकारचे पैसे आणून पडला नाही. आता यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचा खासदार निवडून देण्याचं काम उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण करायचा निकाल घेऊया. आपल्याला जर खरं केंद्र सरकारच्या परिवर्तनाची गरज असेल, केंद्र सरकारकडून या मतदारसंघात ताकदीनं पैसे खर्च करायची आवश्यकता असेल, तर आपण यावेळी 20 वर्षात जे झालं नाही ते या वर्षी करून या लोकसभेचा जागा ही लोकसभेची जागा ही UPA ताब्यात देण्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ताब्यात देण्याचं धाडस आणि काम करावं. मी तुम्हाला विश्वास देतो की जेवढं बोलू जेवढं आम्ही जाहीरनाम्यात घालू ते तंतोतंत पाळण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते करतील. आणि यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या या प्रयत्नाला असावा. आपला बदल परिवर्तन हे यासाठी करायचंय की ज्यांनी खोटं बोलण्याचं काम केलं त्या खोटं बोलणाऱ्या लोकांना घरी घालवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया. आणि त्यासाठी कन्नडकरांनी साथ द्यावी ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.